नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रो, बीए भाग 3 पेपर क्रमांक 11 याच्यावरती आपण शनिवारच्या तासाला बऱ्याच कालखंडानंतर प्रगतीर्ण कालखंडानंतर सुरुवात केलेली होती. तत्पूर्वीच्या मागच्या 2 महिन्यामध्ये जे तास सुरू होते त्यात 11 नंबरचं आपण सर्व दृष्टांत पाठ, महानुभाव संप्रदाय, लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र, त्यानंतर दृष्टांतपाठ ग्रंथाची मांडणी, केशवबासांचं जीवनचरित्र याविषयी सविस्तर चर्चा मागे केलेली होती. परवा आपण शनिवारच्या तासाला पुन्हा कंटिन्यू करत असताना दृष्टांत पाठ ग्रंथातल्या दुसऱ्या भागाची सुरुवात आपण केलेली आहे आणि ही केलेली दुसऱ्या भागातली जी सुरुवात आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे आपण आता एक एक दृष्टांत पाहायला लागलेला आहे. दृष्टांत म्हणजे काय तर उदाहरण. दृष्टांत म्हणजे काय तर गद्य रचना. लीळाचरित्र आणि लीळाचरित्र ग्रंथामध्ये जी लीळा आहे त्या लीळेमध्ये लीळा ती सांगत असताना त्याच्यामध्ये चक्रधरांच्या नाकतोंडची जी सूत्रं आलेली आहेत आणि त्या सूत्राला अनुसरून चक्रधराने जे दृष्टांत दिलेले आहेत ते सूत्र आणि दृष्टांत केशवबासाने एकत्रित करून त्याच वेळेला दृष्टांतपाठ नावाचा ग्रंथ 114 दृष्टांतांचा एकत्र म्हणजे प्रसिद्ध केला. आणि मग तो ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातला तसं पाहिलं तर पहिला कथासंग्रह म्हणायला काही हरकत नाही. आणि कथा जणू दृष्टांत म्हणजे कथाच असते. आणि मग ते वेगवेगळे दृष्टांत वेगवेगळ्या विषयावरती आहेत. आत्ता आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये दृष्टांत पाठ नावाच्या या ग्रंथातले काही दृष्टांत निवड करून निवडक दृष्टांत पाठ नावाचा ग्रंथ किंवा पुस्तक जे आहे ते आलेलं आहे आणि त्याच्यातले 49 दृष्टांत आपल्याला अभ्यासासाठी आहेत. त्याच्यातले पहिले तत्त्वज्ञान परिणित दृष्टांत आपण 3 पाहिलेले आहेत. त्यानंतर पंथनिष्ठा स्पष्ट करणारे 3 दृष्टांत, त्याच्यातल्या जवळजवळ 3 दृष्टांतांचाही परिचय चांगल्या पद्धतीने घेतला आहे. म्हणजे दृष्टांत माकड्याचा, त्यानंतर दृष्टांत या ठिकाणी वर्तेचा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. म्हणजे आपण सूत्र दृष्टांत आणि द्राष्टांतिक हे केशवबासांच्या तोंडचं आहे. म्हणजे हा ग्रंथ प्रसिद्ध करणाऱ्या ज्यांच्या नावावरती दृष्टांतपद ग्रंथ आहे त्या लेखकाच्या तोंडचं द्राष्टांतिक. द्राष्टांतिक म्हणजे पारमार्थिक निष्कर्ष, एक स्वतंत्र विचारसरणी किंवा त्याच्यावर दिलेला निष्कर्ष. म्हणजे हे सगळे बौद्धिक ग्रंथ, हे सगळे सामाजिक जाणीवेनं स्पष्ट होणारे ग्रंथ, समाजातच्या हितासाठी किंवा सर्वसामान्य लोकांना ज्ञानप्राप्ती होण्यासाठी, त्यांना सुख म्हणजे काय याची जाणीव करून देण्यासाठी, त्यांना आनंद मिळवून देण्यासाठी, वेगवेगळ्या समस्या त्यांच्या जीवनातल्या घालवण्यासाठी या ग्रंथांची मांडणी जी आहे ती एका अर्थानं झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे जे ग्रंथ आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असलेले एकंदरीत आपल्याला दिसतात. तर आता दृष्टांत वर्तेयाचा, हे जे आपण पंथनिष्ठा म्हणजे काय तर पंथावर निष्ठा कशी ठेवली जाते. म्हणजे मनुष्य मनापासून कर्तव्य तत्पर असतो तेव्हा त्याच्या कार्याच्या ठिकाणी साध्य सफलता होते, त्याला साध्य नक्की होते. म्हणजे ज्या वेळेला आपण कर्तव्यपरायतेनं कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीनं प्रामाणिकपणे एखादं काम ज्या वेळेला आपण करतो तेव्हा त्याचं कार्य निश्चित साध्य होतं किंवा त्याचं कार्य निश्चित चांगल्या योग्य प्रकारे फळास येतं असा हा सूत्र आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी फार सुंदर दृष्टांत एकंदरीत दिलेला आहे. आणि तो दृष्टांत काय तर डोंबऱ्याची मुलगी दोरीवरून चालताना खेळ करताना डावीकडं उजवीकडं कधीही पाहत नाही, पाहायला आलेल्या समुदायाकडं ती कधीही पाहत नाही. त्यामुळं ती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ज्या वेळेला पोहोचते त्यावेळेला तिची एकाग्रता लागते आणि तिचं ध्येय असतं, ध्येयप्राप्ती तिच्याकडं जबरदस्त असते आणि मग तिला बक्षीस मिळतं. दोरीवरून चालत असताना उजवीकडे पाहुती लागली तर दोरीवरून खाली पडून तिची हाडी मोडली असते पण ती गतप्राणी झाली असती, पण ती तसं करू शकत नाही. का? कारण तिच्या कार्यामध्ये ती तत्पर असते, तिच्या कार्यामध्ये ती एकनिष्ठपणे काम करत असते. असा हा दृष्टांत दिलेला आहे त्या सूत्रावरती. आणि त्याच्यावरती द्राष्टांती काय दिलं आहे त्याला अनुसरून पुरुष काय करतो तर विकल्पूर्ण सेविता, म्हणजे त्याला अनुसरून त्यांनी सांगले विचारांचं अनुकरण करणारा मनुष्य कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. योग्य विचारांचं अनुकरण, हिताचं अनुकरण, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करण्यासाठी मनुष्य कुठंही लक्ष देत नाही, कितीही भारावून जात कधी तो जात नाही. आपल्या श्रद्धेवर तो नेहमी विश्वास ठेवतो आणि म्हणून विपरीत बुद्धी येऊ देत नाही, एकनिष्ठ वागण्यामुळं तो त्या पदापर्यंत पोहोचतो. हा त्याचा अर्थ आहे. द्राष्टांती, दृष्टांत, सूत्र हे त्यावेळच्या भाषेमध्ये पण आहे.
आता ते मी तुम्हाला वाचून दाखवत नाही आहे, कारण त्याची भाषा कशी आहे ते आपण क्लासमध्ये आल्यानंतर त्याच्यावरती सविस्तर चर्चा करून तो दृष्टांतही तुम्हाला वाचून दाखवला जाईल, किंवा तुम्ही पुस्तकातून तो दृष्टांत जर वाचला तर तुमच्या लक्षात एकंदरीत ती मराठीच आहे. म्हणजे तसं बघा, द्रष्टांती काय, तैसे अनुरु सरला पुरुषु विकार विकल्प न सेवी कीर्ती न भोगी विपरीत बुद्धी येऊ नोंद. त्याप्रमाणे त्याला अनुसरून, विचारांना अनुसरून कोणत्याही गोष्टीकडं तो माणूस लक्ष न देता, भारावून न जाता तो आपल्या स्वतःच्या कार्याशी तत्पर राहतो. आणि म्हणून उपदेश करण्याच्या बाबतीमध्ये हे सगळे जे ग्रंथ आहेत ते अत्यंत प्रभावी आणि जाणीवपूर्वकरित्या चित्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत वेरूळ येथं चांगदेव भट्टाला कसा सांगितलेला आहे, डकले यांना निमित्त करून सांगितला, महानुभाव पंथाच्या निष्ठेप्रमाणे साधकानं वागलं पाहिजे. वारकरी संप्रदायाची निष्ठा स्वीकारणाऱ्या, वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतलेल्या, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी झालेल्या त्या वारकऱ्यानं त्या पंथाशी निष्ठा ठेवली पाहिजे, ग्रंथांची निष्ठा ठेवली पाहिजे, पंढरीच्या पांडुरंगाशी आपलं स्वतःचं नातं जोडून तो पूर्णपणे त्याच्याशी एकनिष्ठेनं वागला पाहिजे असा विचार आहे. म्हणून त्याला पंथनिष्ठा असं म्हणायचं. पंथी निष्ठा म्हणजे काय, तर जो संप्रदाय आहे तुम्ही ज्याची सेवा करता त्याची निष्ठा ठेवण्याच्या दृष्टीनं हे तीन दृष्टांत या पुस्तकामध्ये निवडण्यात आलेले आहेत. आता पुढचे जे दृष्टांत आहेत ते सामाजिकता स्पष्ट करणारे आहेत, तिसरा भाग, असे 7-8 भाग या पुस्तकामध्ये आहेत. तर सामाजिकता स्पष्ट करणारे पुढचे कोणते दृष्टांत आहेत बघा, ह्या प्रत्येक दृष्टांताचं त्यावेळचे शब्द, त्याची शब्दार्थ, त्याची मराठीत शब्दरचना, त्याची भाषांतर किंवा त्याचं मराठीत लिहिलेलं त्याचा विस्तार, हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला मिळणार आहे. ते पुस्तक आता लायब्ररीमध्ये उपलब्ध होईल, म्हणजे होत झालेलंच आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर ते सुट्टीच्या काळामध्ये आलेलं असताना ते तुम्ही आता कॉलेज सुरू झाल्यानंतर ज्या वेळेला येणार आहात त्यावेळेला तुमच्या कार्डवरती ते पुस्तक घेऊन सविस्तर या पुस्तक जर तुम्ही एकदा डोळ्या खोलून घातलं तर तुम्हाला हा पेपर सोडवण्यासाठी किंवा या पेपरची अभ्यासक्रम मांडणी किंवा या पेपरचा वरती लिहिण्यासाठी काही अडचण एकंदरीत येणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आता बघा, सामाजिकता स्पष्ट करणारे एकूण याच्यामध्ये 4 दृष्टांत आहेत. तुम्हाला दिसतात का बघा या दृष्टांतपाद ग्रंथातले, मी अनुक्रमणिका तुम्हाला दाखवतो आहे. तर दृष्टांत बांधकरियाचा, दृष्टांत तुपा भातचिया घासाचा, आणि दृष्टांत कावळे या वाळुकाचा, आणि दृष्टांत कुष्टियाचा, असे 4 दृष्टांत. म्हणजे जर आपण बघितले त्याचा आशय आणि अभिव्यक्ती सौंदर्य, त्याचा मूल्य विचार, त्याची आशयसूत्र जर आपण समजून घेतले तर 10 दृष्टांतापर्यंत आपण जातो. आणि म्हणून त्याच्यामध्ये दृष्टांत बांधकरियाचा म्हणजे काय आहे, तो बांधकरियाचा दृष्टांतामध्ये काय सांगितलेलं आहे हे ज्यावेळेला आपण समजून घेणार आहे त्यावेळेला सूत्र काय आहे त्याचं बघा, सुंदर सूत्र आहे. जीव जीवा साजात्य हे सकळाही वैजात्य, जीव जीवाचे म्हणतील करीती, जीव जीवांच्या सारखेयामुळेच ऐकतात. हा महत्त्वाचा भाग. तर काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यावर दृष्टांत म्हणजे त्याच्यावर सूत्र जे आहे त्या सूत्राचं विश्लेषण जे आहे ते फार चांगल्या पद्धतीनं एकंदरीत करता येईल, आणि म्हणून भावार्थ त्याचाही स्पष्ट करून एकंदरीत घेता येईल. तर चक्रधर स्वामी यांनी या बाबतीमध्ये जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा ते देतात त्याचाही एकंदरीत विचार हे आपल्याला एकंदरीत विचार आपल्याला समजून येतो. आणि म्हणून मी तुम्हाला त्याच्यावरती काय, कवनी एक मेळा चोरू बांध घाली, रावो तयाचे गावयाचा जाई, तो मेळेया बांध आम्हासी ते मग म्हणसी ते आम्ही तुझ देऊनी. तर ती त्यावेळची गद्यभाषा आहे 13व्या शतकातली. तर त्याच्या बाबतीमध्ये त्याचं विश्लेषण करताना आपण हा दृष्टांत वाचून किंवा हा दृष्टांत वाचणार आहे त्याचे शब्दार्थ बघणार आहे क्लासमध्ये आल्यानंतर, पण हा दृष्टांत जो आहे तो काय आहे बाबा, म्हणजे काय, चक्रधर स्वामी यांनी डोमेग्राम या ठिकाणी बाईसा आणि लखुबाईसा यांना निमित्त साधून हा दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणजे जीव हे एकमेकांच्या गुणामुळं एकमेकांच्याला जुळवून घेतात. प्रत्येक जीव जो आहे तो एकमेकांच्या गुणामुळं एकमेकांना कसा जुळवून घेतो, आणि मग निर्दोष मार्गदर्शकाचं ऐकण्यास तयार होत नाही, असा हा दृष्टांत एकंदरीत आहे. आणि या दृष्टांताला एक वेगळेपणा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून काय आहे, तर सारखेपणा, उदाहरण त्याचं द्यायचं झालं
तर अत्यंत प्रभावी रित्या त्याची विचारांची मांडणी एकंदरीत झालेली आहे. तर बघा या दृष्टांताच्या मध्ये हा दृष्टांत जो आहे सूत्र मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे. काय सूत्र आहे तर जीव जीवांच्या सारखेपणामुळेच ऐकतात. एक जीव दुसऱ्याचा दुसरा जीवाचा ॲडजस्ट करून घेत एक जीवाच्या सारखेपणामुळेच ऐकतात. हे सूत्र स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सांगितले एक सराईत चोर राज्यातील गुलामांना चोरतो. राज्याला ते गुलाम पाहिजे असतात. राजाच्या मागणीवरून ते दुराचारी लोक गुलाम परत करत नाहीत. पण गावात राहणारे धनवान प्रतिष्ठित व्यापारी हे गुलाम सोडण्यात जातात तेव्हा चोर गुलाम परत करीत नाही. स्तुतीपाठक अपंग दुष्ट काही वैश्या दारू विक्री करणारे हे सर्वजण राजाकडे जाऊन गुलामांना सोडवून आणण्यासाठी परवानगी मागतात. राजाला आश्चर्य वाटते आपण स्वतः प्रयत्न केले तरी आपल्याला चोरांनी गुलाम दिले नाहीत मग तुम्हाला कसे देतील. चोराला गाठतात आणि गुलाम सोडण्याची मागणी करतात तेव्हा चोर त्यांना म्हणतो स्वतः राजा प्रतिष्ठित लोकाला तर त्या गुलामांना मी सोडलं नाही मग तुम्हाला कसं मी देईन. तेव्हा आलेले सर्वजण गुलामाची सोडवणूक करण्यासाठी चोराची स्तुती करू लागतात. त्याला म्हणतात तुझ्यामुळे आम्ही कितीतरी वेळा कमावले तू कमावलेस आणि आम्ही खावे. म्हणजे काय आम्हीच खाणार म्हणजे कमवले आणि आम्हीही खावे पुढं तू कमवशील तेव्हा तेही आम्हीही खाणार. आणि मग त्या स्तुतीनं तो भुलून जातो आणि त्यांच्या त्या गुलामांना त्यांच्या हवाली करतो. म्हणजे आम्ही कमवलं म्हणून तुला चोरी करता आली मग आता तू जे काय आहेत कमवलं ते आम्हाला दे. हे जेव्हा सांगायला लागतात त्यावेळेला ते उदाहरण दृष्टांत जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. मग तसं दृष्टांतिक त्याचं काय आहे केशवबासांच्या तोंडचं ईश्वरानं मनुष्यांना योग्य ज्ञान सांगितले तैसे हा जीवू ईश्वरा मानता जन्म देती. देवता मानता नेती तरी कवनासी दे असं ते सांगतात. म्हणजे काय सांगितलेलं आहे म्हणजे ईश्वरानं मनुष्याला योग्य ज्ञान दिलं सांगितलं तर तो दुर्लक्ष करतो आणि देवताने सांगितलं तर तो त्याच्याकडे पाठ फिरवतो. पण त्याच्यासारख्या व्यक्तीनं सांगितलं तर तो कृतीत आणण्यास तत्पर तयार होतो. म्हणजे कुणीतरी कुणाला तरी एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी मागण्यासाठी त्याला जिथं त्याचं वजन चालेल किंवा जिथं त्याला एकमेकाला ॲडजस्ट करता येईल तिथं त्या ठिकाणी त्यानं तशा पद्धतीचं या ठिकाणी अनुकरण करून डोकं चालवून ते गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं हा विचार आहे. म्हणजे काय साजात्य सारखेपणा वैजात्य विरुद्धपणा मैळा वाईट वर्तन करणारा म्हणजे या पद्धतीनं त्याचा एकंदरीत रचना या ठिकाणी झालेली आहे. तर हा जो दृष्टांत आहे तो कशा पद्धतीनं चित्र झालेला आहे म्हणजे बाळ विधवेची या किंवा त्याच्या अगोदरचा बांधकरी याचा हा दृष्टांत जो आहे तो महत्त्वाचा आहे. आता बाळाचा तो मूल्य विचार पुढचा दृष्टांत आहे पण त्याही अगोदरचा हा दृष्टांत आत्ता मी तुम्हाला जो सांगितलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा दृष्टांत आहे. थोडंसं याच्यावरती विश्लेषण केलेलं तुमच्या लक्षात यायला वेळ लागेल पण प्रत्यक्ष तुमच्याकडं ज्यावेळेला आत्ता पुस्तक नाही ज्यावेळेला आपण कॉलेजमध्ये येणार आहे त्यावेळेला त्याचं मूल्य विचार त्याचा किंवा त्याचा असे सूत्रविचार आपण समजून घ्यायचा आहे. सामाजिकदृष्ट्या या दृष्टांत पाठातल्या मूल्यांना किंवा दृष्टांत पाठातल्या दृष्टांतांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. उपदेशपर हा विचार आहे. मुळात हे ज्ञान जे आहे ते चक्रधरांचं आहे. म्हणजे चक्रधरांचं सूत्र आणि दृष्टांत त्यांच्याच तोंडचं आहे आणि त्याच्यावर सुंदर दृष्टांतिक केशवबासाने दिलेले अशी रचनाच आहे या ग्रंथाची. सूत्र दृष्टांत आणि दृष्टांतिक असे 49 इथं बघायचे आहेत आणि त्याची अभिव्यक्ती सौंदर्य त्याचं या ठिकाणी त्याचा म्हणजे मूल विचार किंवा म्हणतो आपण म्हणतो त्याला अशी सूत्र त्याची वैशिष्ट्य हे बघणार आहे आणि या अंगानं त्याचं विचार जो आहे तो आपण समजून एकंदरीत घ्यायचा आहे. तर सामाजिकता स्पष्ट करणारे हा बांधकरी याचा दृष्टांत पुढं दृष्टांत तुपा भाताची या घासाचा. आता तुपा भाताची या घासाचा दृष्टांत काय आहे त्याचं सूत्र काय आहे. जव पुरुषू विद्येअधीन नव्हे तव ब्रह्मविद्या अधिकार अति. एकाच ओळी दृष्टांत सूत्र आहे. काय आहे म्हणजे जव पुरुषू विद्येआधीच नव्हे तव ब्रह्मचिया अधिकार असते. हा गा बिढारावरी काही बिढार असे. दोन ओळींचा हा दृष्टांत आहे. तर काय दृष्टांत आहे हा
एक बिराड असताना त्याच जागेवर दुसरे बिराड करता येत नाही. आणि चुकीचे ज्ञान आधीपासून असेल तर त्या ठिकाणी योग्य ज्ञान होत नाही. अगोदरच तुम्ही चुकीचं ज्ञान तुमच्या अंगात ठसून भरले तर तिथं योग्य ज्ञानाचा उपयोग होत नाही. एक बिराड असेल तर दुसरे बिराड करता येत नाही. म्हणजे एकच त्या सूत्रामध्ये उदाहरण आणि ते सूत्र एकत्रित सांगण्याचा प्रयत्न एकंदरीत केलेला आहे. बिराड याचा अर्थ काय आहे, म्हणजे एक आपल्या कुटुंब पत्नी एक असेल तर पुन्हा ती करता येत नाही असा एक संकेत सामाजिक आहे. आणि त्या पद्धतीनं म्हणजे करू नये असा एक संकेत आहे. तर त्या पद्धतीनं त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर उदाहरण काय दिलं आहे, कौणी एकी माता असे, जी कोण एक आई होती, ते हाती तुपा भाताची वाटी घेऊनी लेकुरावासी घासू सुये. ती तुपाची वाटी, तुपा भाताची वाटी घेऊन ती आपल्या लेकराजवळ मुलाजवळ येते. तैसे तोंड ऐसे पळवी तैसे पळवी, म्हणजे काय, आई आपल्या मुलाला भरवण्यासाठी हातात तुपा भाताची वाटी घेऊन चालण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे मूल न खाता इकडं तिकडं तोंड फिरवते. शेवटी आई कंटाळते, मग ते म्हणे कंटाळते, आणि आले असेल आलिया पालटा पोट भरुणी, म्हणून खाची वाटी ठेवी. ती म्हणते आलं असेल कुठंतरी आरबट चरबट खाऊन, शेवटी नाही लाजानं ती वाटी खाली ठेवते. हे उदाहरण काय आहे, या उदाहरणातून काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, काय सांगण्याचा, तैसे विद्यार्मा, म्हणजे दृष्टांत हा पारमार्थिक आहे, आध्यात्मिक विचार त्याच्यातनं स्पष्ट झाले आहे. म्हणजे वेगवेगळे ज्ञान विद्या प्राप्त केल्यामुळं योग्य विद्याशास्त्राकडं जीव दुर्लक्ष करतो. ज्ञानी व्यक्तीनं जर योग्य गोष्टीकडं शास्त्र सांगण्याचा प्रयत्न केला तर मनुष्य तिकडे लक्ष देत नाही. म्हणून ज्ञान घेणाऱ्या साधकानं त्याची अतृप्तता होत नाही, म्हणजे काय त्याची अतृप्तता येऊ देऊ नये त्यानं, म्हणजे हा विचार या ठिकाणी इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे थोडासा काय सांगितलं की तुपा भाताची या घासाचा हा दृष्टांत जो आहे तो काय सांगतो, तर तो एकच सांगतो की प्रत्यक्षरित्या त्याने सांगितलंय पैठणी इथं चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत निमित्त करून दृष्टांत सांगितलेला आहे. समाजातील मनुष्याची प्रवृत्ती कशी असते, चांगले सांगण्याकडे कोणी लक्ष देत नाही, आपल्यासारख्यानं सांगितलं तर तेही पटतं, म्हणजे योग्य ज्ञानी व्यक्तीनं सांगितलं तर आपल्याला पटत नाही, नको त्या व्यक्तीनं सांगितलं पटतं, हे सांगण्यासाठी सूत्र दृष्टांत आणि द्राष्टांती. सूत्र म्हणजे काय म्हणायचं आहे, त्याला तेच पटवून देण्यासाठी उदाहरण दिलं आणि उदाहरणातून तुम्हाला पारमार्थिक दृष्टांत काय सांगितलं, पारमार्थिक विचार काय सांगितलेला आहे, केशवासन त्याचा अर्थ काय लावलेला आहे, हेही समजून घेणं इतकंच एका अर्थानं खरं आहे. आणि म्हणून जीवनातल्या प्रत्यक्ष गोष्टींचा हा ज्यावेळेला विचार करायला लागतो आपण, त्यावेळेला जाणीवपूर्वकरित्या त्या एकंदरीत ह्या सर्व गोष्टींची जी विचाराची मांडणी आहे ती आपल्याला एकंदरीत समजून घ्यावयाची आहे. आणि म्हणून मित्र हो, तुम्ही हे सगळे दृष्टांत बघायला आता ह्यात सामाजिक व आशय आहे. तसं दुसरे दोन दृष्टांतात आहे, कावळे या वाळुकाचा दृष्टांत, कुष्टी याचा नववानी धावा, हे दृष्टांत पुढच्या तासाला आपल्याला बघावयाचे आहेत. तर थोडं थोडं स्पष्टीकरण घेत साधारणपणे दृष्टांत म्हणजे काय सांगितलं ना, या पुस्तकामध्ये तुम्हाला जवळजवळ 50 दृष्टांत आहेत, प्रबोधनात्मक आहेत, मूल्य विचार सांगणारे आहेत, वेगवेगळे विषय घेतले आहेत, त्या प्रत्येक विषयाला अनुसरून दृष्टांत दिले गेलेले आहेत. आणि त्याला सुरुवातीला दृष्टांतच असं म्हटलं, दृष्टांत डोळे याचा, दृष्टांत वानरी याचा, सगळी उदाहरणं आहेत पण सूत्र काहीतरी आहे त्याला. ते सूत्र म्हणजे एखादा विषय किंवा एखादा तत्वविचार किंवा एखादं सुविचार असं आपण, तो सुविचार स्पष्ट करण्यासाठी एखादं उदाहरण दिलं आणि त्याच्यातून पारमार्थिक काय शिकायचं आहे आपल्याला हे केशवासाने सांगितलं. तर अशा पद्धतीनं हा अत्यंत चांगला एक ग्रंथ, त्यानिमित्तानं तुम्हाला गद्य ग्रंथ, त्याच्यातले काही निवडक दृष्टांत तुम्हाला अभ्यासावे लागलेले आहेत. सांगण्याचं एकच तात्पर्याचं आहे किंवा हे अभ्यासनाचं कारण एकच आहे की यादवकालीन मराठी भाषा, यादव काळामध्ये समाज प्रबोधन करण्यासाठी, समाजाशी नातं जोडण्यासाठी त्यावेळच्या ग्रंथकाराने, मग केशवबास असेल, महिमभट असेल, साती ग्रंथ लिहिणारे असतील, ग्रंथकार असतील, या सगळ्या महानुभाव संप्रदायाच्या ग्रंथकारांनी महत्त्वपूर्णरित्या त्यावेळेला जो विचार दिला, गद्यातून जो विचार दिला, तो सामाजिक असे स्पष्ट करणारा. म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये
महानुभाव संप्रदायाची कामगिरी प्रचंड मोठी आहे. महानुभाव संप्रदायानं दिलेला विचार हा खऱ्या अर्थानं सामाजिक आणि मानवी हिताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा. समाज उभा राहतो एखाद्या विचारावर, एका तत्वविचारावर, मूल्य विचारावर समाज उभा राहतो. समाजसुद्धा घडवण्याचं काम वेगवेगळे असे दृष्टांत किंवा ज्ञानी लोकांच्या तोंडची वचनं येतात आणि वचन स्पष्ट करण्यासाठी एखादं उदाहरण द्यावं लागतं, कारण दृष्टांत हा अलंकार आहे. उदाहरण दिलं की आपल्याला लवकर पटतं एखादी गोष्ट सांगायला. तर त्या पद्धतीनं त्या सर्व गोष्टींची एकंदरीत रचनात्मक मांडणी जी आहे ती आपल्याला एकंदरीत करता येईल. आणि म्हणून मित्रो, तुम्ही फार सुंदररित्या हा तास जो आहे तो अटेंड केलेला आहे किंवा करत आहात, तर या पद्धतीनं तुम्हाला आणखी काही पाहता येईल पुढच्या तासाला. याच सामाजिक ह्याच्यावरशी आणखी दोन असणारे जे दृष्टांत आहेत ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.